प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी जर्सी क्रमांक 09 जर्सी क्रमांक 9 च्या माध्यमातून जंबुकेश्वर डांगेवाडी संघाकडून एक चांगली शर्यती असते असलेला हा खेळाडू संत गतीने रेड तो तितका चांगला एक हँड टचचा अटॅम्प्ट पाहायला मिळाला कॉर्नर वर कवर वरती सुरक्षित आपल्याला संघाकडे परत जर्सी क्रमांक 14 एक युवा खेळाडू जयरमान जरेवाडी व संघाच्या माध्यमातून इथे प्रतिनिधित्व करताना इथे बोनस अटेम्प्ट आणि चांगला अटेम्प्ट म्हणावा लागेल बोनस दिला देखील जातोय पहिल्याच रेड वरती एक बोनस गोळ मिळवण्यात यशस्वी झाला आहे खेळाडू जर्सी क्रमांक 15 माध्यमातून प्रति उत्तर दाखल केला जात आहे जंबुकेश्वर डांगेवाडी बस संघाच्या खेळाडूकडून दक्षिणा हलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय वेळ घेतला जातोय आणि सुरक्षित आपल्या संघाकडे परत इथे जर्सी क्रमांक 3 निहित सगळे चांगली शर्यती असते असलेला हा खेळाडू आणि कवर वरती हँड टचचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी झालेला दिसतोय आणि आणखीन एक पॉइंट जातोय जयनमान झरेवाडी प संघाच्या खात्यामध्ये थर्ड रेड तिसरी रेड ते मात्र दोन पैकी कोणत्या तरी एका संघाला पॉइंट मिळणार आहेत जयनमान झरेवाडी संघ रेडर बाद दिला जातोय दोन्ही साईडला पॉइंट दिला जातोय खेळाडू बाहेर गेला होता मैदानामध्ये इथे रेडरला बाद दिला होता दोन गुण इथे मिळतील जर्सी क्रमांक 14 मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळाली जर्सी क्रमांक 15 माध्यमातून प्रतिउत्तर दाखल केले जात आहे फुल हाऊस आहे इथे 7-7 डिफेंडर आणि चांगला अटेम्प्ट इथे गोलरक्षकाकडून सोलो टॅकल साठी आला आणि हा सोलो टॅकल यशस्वी देखील झाला इथे एक मात्र खेळाडू शिल्लक आहे आणि ऑल आउट च्या आसपास आलेला जंबुकेश्वर डांगेवाडी संघ आणि ऑल आउट तीन गुण इथे मिळतील 1+2 असे तीन गुण पुन्हा एकदा जोडले जात आहेत जयनमान झरेवाडीच्या खात्यामध्ये खूप सुरुवातीला तिथे ऑल आउट झालेला पाहायला मिळतोय तो जंबुकेश्वर डांगेवाडी संघ थोडीशी उभारी देणं गरजेचं आहे इथे मात्र पहिला गुण सॉरी दुसरा गुण म्हणावा लागेल टाइम आउट क्रमांक 14 त्याच्या माध्यमातून आतापर्यंत एक मल्टी रेड पॉइंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आहे असा हा खेळाडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय हे उज्ज्वल सुरक्षित रेट दिसते फुलवर चढाई करण्याची आवश्यकता आहे जर पॉइंट मिळवायचा असेल कारण 5 साठी डिफेन्स मध्ये इथे बोनस नाही परंतु टोटच पाहायला मिळाला 3 वरती आणि सेंटर बाद होतोय लीड आहे संघाकडे या लीडचा देखील फायदा घेणं गरजेचं आहे ते मात्र या खेळाडूकडून लीडचा फायदा उचलला जातोय वेळ घेतला जातोय एक मात्र जो रेडर आतापर्यंत यशस्वी झालेला आहे इथे कॉर्नरला हेड लाईन पर्यंत ढकलण्यात आणि दोन्ही साईज मध्ये डबल अँकल होल्ड पाहायला मिळाला <ना? laughs>
लेडिंग डिपार्टमेंट असेल किंवा डिफेन्स मध्ये सुद्धा दोन्ही आघाडीवरती या खेळाडूकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या हाफचा खेळ चालू आहे आणि पहिल्या हाफ मध्ये इथे चांगली आघाडी आहे ती सरीवाडी संघाकडे आणि या आघाडीचा आता फायदा उचलला जातो या खेळाडूकडून. फार मोठा प्रयत्न न करता यशस्वी आपल्या संघाकडे परतण्याचा प्रयत्न दिसतोय. हेफ्टी रेड पाहायला मिळते. एक मात्र रेडर जम्मू केशवर डांगेवाडी संघाकडून आतापर्यंत यशस्वी झालेला दिसतोय. अन्य कोणताही रेडर इथे यशस्वी होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे संघ पिछाडीवर आहे. डिफेन्स मध्ये सुद्धा होताना दिसत नाही. इथे चांगली रनिंग किक लगावण्याचा प्रयत्न केला गेला. जर्सी क्रमांक 11 यश याच्यावर सेंटरला हाफ टाइम मध्यंतरासाठी सामना थांबतोय. दरम्यान दुसरा पुकार आहे दोन्ही संघांसाठी जे संघ आवश्यकता आहे. इथे जर हा स्कोर डिफरन्स भरून काढायचा असेल ते बोनस अवेलेबल नाही. पाचसाठी मॅच असताना फोनवर चढाई करावी लागेल गोल घेण्यासाठी. फोनवर जाण्याचा प्रयत्न मात्र होतोय परंतु मोठा गेम पाहायला मिळत नाही. इथे रेडरला रिलाईव्ह करणं गरजेचं आहे. ते बोनस अवेलेबल आहे. सहाचा डिफेन्स आहे. जर्सी क्रमांक 15 जरेवाडी संघाकडून आणि तो टच पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगले रेड पाहायला मिळत आहे जयनमान जरेवाडी संघाकडून. परंतु यश संघरे चिंटू यांच्या माध्यमातून अँकल होल्ड. इथे सत्य पद्धतीची रेड पाहायला मिळेल. इथे वेळ घेतला जाईल कारण संघातले लीड आहे आणि डिफेन्स चारचा आहे. चारच्या डिफेन्स मध्ये खोलवर जाण्याचा कोणताही प्रयत्न आहे रेडर करून. तीन पॉइंट मिळत आहेत. सुपर रेड एक मात्र खेळाडू शिल्लक असताना शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना सामना संपायला शेवटचा खेळाडू इथे जयनमान जरेवाडी संघाच्या शेवटचा खेळाडू. बोनस लाईन ऑन केली गेलेली आहे. ओपन केली शेवटचा खेळाडू. इथे पुन्हा एकदा संधी हॅलो सुगाई पानवल आणि युवा प्रतिष्ठान पाली दोन्ही संघांनी गेट वरती येऊन थांबायचं आहे. इथे रनिंग टच हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला. ईच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 3 शेवटची 4 मिनिटं सामना संपायला. ही मोठी आघाडी आहे या सामन्यामध्ये. खूपच पिछाडीवर राहिलेला दिसतोय तो जम्मू केशवर डांगेवाडी ब संघ. टाइम आउट घेतलेला आहे. सामन्याला सुरुवात चूक होते. दोन गुण इथे मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळाली या खेळाडूकडून. ते मात्र आता फुल हाऊस आहे ते डांगेवाडी संघाकडे. ते बोनस देखील ऑन आहे परंतु इथे कोणताही मोठा प्रयत्न केला जाणार नाही कारण संघाकडे लीड आहे आणि या लीडचा फायदा घेतला जाईल. इथे वीड घालवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण मोठी लीड आहे संघाकडे. शेवटची 3 मिनिटं सामना संपायला. हे पुन्हा एकदा या खेळाडूच्या माध्यमातून रेड वरती मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळाली होती. दोन गुण आपल्या संघासाठी या खेळाडूने मिळवले होते. हा प्रयत्न होतो या खेळाडूकडून परंतु गोलवर जावं लागेल. इथे बोनस अवेलेबल नाही आहे. तो टच करण्याचा प्रयत्न विघ्नेश कावळे एक थर्ड रेड साठी त्याची क्रमांक 10 तो टच. इथे शपथ घेतली जाते. लीडर मात्र कॉन्फिडेंट आहे.
जर्सी क्रमांक 9 रेड डिपार्टमेंट डिफेन्स मध्ये सुद्धा इतकी चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि रनिंग हँड टच सुद्धा अटेम्प्ट पाहायला मिळाला शेवटचं एक मिनिट या सामन्यामध्ये शिल्लक असताना. युवा प्रतिष्ठान पाली जुगाई पांडवाल आपण तयार राहायचं आहे गेट वरती येऊन. थर्ड रेड आहे सामना संपलेला आहे आणि अंतिम जो गुणफलक आहे तो पुढील प्रमाणे